यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून सगळ्यात जास्त ट्विस्ट आणि क्लायमॅक्स कुठे आले असतील तर ते नाशिकमध्ये. उमेदवारीवरून रुसवे फुगवे झाले, आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेरीस शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. आणि आता प्रचाराच्या रणधुमाळीतही नाराजीचे स्पाढे सुरू आहेत का अशी चर्चा रंगली आहे. कारण एकीकडे भुजबळ प्रचारात फारसे दिसत नाहीयेत तर गोडसे आणि भुजबळांच्या फोटोवरूनही नवी कुजबूज सध्या रंगतीये. पाहूया. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या झालेल्या मेळाव्याचं हे व्यासपीठ. याच स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उमेदवार असलेल्या हेमंत गोडसेंचं भाषण झालं. मात्र या स्टेजवर लावलेला हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. त्याचं कारण म्हणजे ज्यांच्या प्रचारासाठी हा बॅनर लावला होता त्या हेमंत गोडसेंचा फोटोच शोधूनही सापडत नव्हता. अगदी बारीक नजर करून पाहिलं तरी गोडसेंचा फोटो काही दिसला नाहीच. पुन्हा एकदा नीट पहा. नाशिकच्या या मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्यांनी लोकांसमोर मतांचा जोगवा मागितला आणि आरोप प्रत्यारोपांचा पाऊसही पाडला. मात्र खरी चर्चा रंगली ती गोडसेंचा फोटो नसलेल्या बॅनरचीच. कारण हा मेळावा ज्यांनी आयोजित केला होता त्या विजय करंजकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय. मात्र त्याआधी करंजकर आणि हेमंत गोडसे यांच्यातला वादही नाशिककरांनी अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. विजय करंजकर हे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख होते. ठाकरे गटाची उमेदवारी मिळेल या आशेनं त्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. याच प्रचारात त्यांनी शिंदे गट आणि गोडसेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. तिकीट न मिळाल्यानं करंजकरांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मात्र आधीच शिंदे गटाकडून हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर झालंय. आणि म्हणूनच करंजकरांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या बॅनरवर हेमंत गोडसेंचा फोटो नसल्यानं नाशिकमध्ये मोठी कुजबूज रंगली आहे. अर्थात याबाबत आम्ही हेमंत गोडसेंना विचारलं तेव्हा ते काय म्हणाले पहा. समर्थकांमध्ये या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरायची 3 तारीख होती आणि 2 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त 1 दिवसामध्ये काय करणार आणि म्हणून त्याच्या अगोदर आपल्यालाही माहिती नव्हती कोणाची उमेदवारी जाहीर. कुठल्या एखाद्या उमेदवाराने सगळ्याच गोष्टी बघणं जे आहे शक्य होत नाही. एकेकाळी एकमेकांवर आगपाखड करणारे हेमंत गोडसे आणि विजय करंजकर आता एकाच गटात आहेत. त्यामुळे त्या दोघांनी काय म्हटलंय हे पाहणंही महत्वाचं ठरतं. दोन आप्पा एकत्र आले म्हटल्यावर भाऊची भीती वाढायला प्रकारे निश्चितच एक चांगली संघटन त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम देखील या ठिकाणी करत आहे. शिवसेनेचा शिवसेना प्रमुख मंत्री बाळासाहेब ठाकरेंचा आहे धन्यवाद म्हणून आदरणीय भाई आमचे सर्वांचे लाडके भाई या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढणार. येणारा प्रत्येक निवडणुकीत जो येईल त्याला पाडणार आणि निश्चितपणे एकीकडे बॅनरवर हेमंत गोडसेंचा फोटो नसल्यानं संभ्रम वाढलेला असतानाच छगन भुजबळही प्रचारात फारसे दिसत नसल्यानं नाशिककर बुचकळ्यात पडल्याचं पाहायला मिळतंय. कारण नाशिकमधून लढण्यासाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मोदी शहांनी भुजबळांच्या नावाचा आग्रह धरला होता. वेळेत उमेदवारी जाहीर न झाल्यानं भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली. नाशिकची जागा शिंदे गटाला गेली आणि हेमंत गोडसेंना तिकीट दिलं गेलं. आता छगन भुजबळ प्रचारात फारसे दिसत नसल्यानं लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया. प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकणार ना काय आमचे कार्यकर्ते जिथे बोलवले तिथे जाणार मी. छगन भुजबळ साहेबांची मोठी तब्येत थोडीशी नरम होती त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना. तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूर लोकसभा.
एकूणच नाशिकच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसात वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळाले आणि अखेरीस हेमंत गोडसेंना शिंदे गटानं उमेदवारी जाहीर केली. मात्र आता महायुतीत एकत्र असलेले छगन भुजबळ आणि विजय करंजकर आधी नाशिकच्या उमेदवारीवर डोळा ठेवून होते, त्यामुळे हेमंत गोडसे निवडणुकीचा हा पेपर कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं ठरतंय. संदीप जेजूरकर सह एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.